आज रविवार आणि रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, तर आजचा रविवार मी माझ्या फॅमिली सोबत शेतात घालवण्याचं ठरवलंय. हे आमचं शेत आणि हे घर. आज इथेच चुलीवर स्वयंपाक करायचाय आणि याच पारावर जेवायचंय. नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे चुलीवरची झटपट होणारी मस्त अशी कांद्याची भाजी. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर ही भाजी करण्यासाठी इथे मी 6 कांदे बारीक चिरून घेतलेत, कोथिंबीर 7-8 कढीपत्त्याची पानं, शेंगदाण्याचा कूट, 1 छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ लागणार आहे, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, यातून आपण तेल घेणार आहोत, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या थोड्या मी ठेचून घेतल्या आहेत. आता मी चूल पेटवली आहे आणि त्यावर ही कढई ठेवली आहे. तर यामध्ये आधी तेल घालूया. तर 3 मोठे चमचे मी तेल घातलंय. यात आता मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडी तडतडली की जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे, हा ठेचलेला लसूण घालायचा आहे, थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये आता कांदा घालायचा आहे. तर हा सगळा कांदा आपण यामध्ये घालूया आणि ह्याला आता परतून घ्यायचं आहे. तर या कांद्याला फार तांबूस करायचं नाही, छान असं परतून घ्यायचं आहे. तर चमच्याने हलवत आपण परतून घेऊया. आता कांदा परतून झाला आहे, तर असा परतून घेतलाय, फार याला तांबूस केलं नाही. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, तिखट घालूया. तर तिखट तुम्हाला चवीनुसार कमी जास्त करता येईल, मी 1 चमचा घातला आहे. काळा मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि काळा मसाला जर नसेल तर तुम्ही यामध्ये गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल. तर आता हे आपण थोडं परतून घेऊया. परतून झालं की यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर 2-3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालतीये. आता परत ह्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-3 मिनिट आपण ह्याला परतून घेऊया, शिजवून घ्यायचं आहे. आता शेवटी यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे आता हलवून घेऊया. तर आपली झटपट अशी ही कांद्याची भाजी आता तयार आहे. तर ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, पोळी भाकरी. तर मी आज बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे. तर चुलीवरची गरमागरम बाजरीची भाकरी खूप छान लागते. तर आणि ती पण निखाऱ्यावर भाजलेली तर एकदम भारी लागते चवीला. तर आता इथे मी बाजरीच्या भाकरी करून घेतेय. तर ही आपली भाकरी भाजून झाली आहे, छान खरपूस भाजल्या गेलीय. तर आपलं जेवणाचं ताट तयार आहे. आपण केलेली खमंग अशी कांद्याची भाजी, बाजरीची गरमागरम भाकरी आणि त्यासोबत घरी तयार केलेलं लोणी, दही आणि मिरचीचा खर्डा. तर आम्ही आता जेवण करतोय. तर तुम्हीसुद्धा हा बेत जरूर बनवा. आज जी आपण कांद्याची झटपट भाजी केली ती खूप मस्त होते. तुम्ही ही मुलांना डब्यात देऊ शकता, प्रवासात सुद्धा नेऊ शकता. तर जरूर करून पहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सुद्धा मला जरूर सांगा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.